स्टार प्रवाहावरील रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागात कार्तिक रूममध्ये बसलेला असतो. त्याला दीपाची काळजी वाटत असते तेव्हा तिथे तनुजा औषध घेऊन येते. कार्तिक औषध घ्यायला नकार देतो. तनुजा त्याची समजूत काढते. तेव्हा कार्तिक तनुजाला तो लीलाधर खूप डेंजर माणूस आहे आणि दीपा त्याला एकटी भेटायला जाते म्हणून मला खूप काळजी वाटते असं बोलतो. त्यावर तनुजा तू दीपासोबत दीपाच्या मैत्रिणीला पाठव असं सुचवते. तेव्हा कार्तिक साक्षीला फोन करतो आणि दीपासोबत नाशिकला जाण्यासाठी सांगतो. तरी ते सौंदर्या खूप खुश असते. ललित येऊन सौंदर्याला आज तू खूप खुश दिसतेस असं म्हणतो. त्यावेळी सौंदर्या दीपाला घराच्या बाहेर काढल्यामुळे मी जिंकली आहे म्हणूनच मी खूप खुश आहे असं म्हणते. त्यावेळी ललित तिला तू चुकत आहेस, दीपाला तू बाहेर काढलं नाही, दीपा स्वतःहून घराबाहेर गेली आहे असं बोलतो. तसेच दीपाने जर पुरावे सिद्ध केले तर काय करणार असं विचारतो. त्यावर सौंदर्या दीपा म्हातारी होईपर्यंत तरी पुरावे शोधत राहिली तरी तिला पुरावे सापडणार नाहीत असं म्हणते. तर दुसरीकडे दीपाला सौंदर्याचं बोलणं आठवत असतं. तसेच तिला तिची आई स्वप्नात येते. दीपा झोपेतून जागी होते तेव्हा दीपाचे बाबा येऊन तिला नाशिकला नको जाऊस असं सांगतात व लीलाधर खूप डेंजर माणूस असून त्याच्यामुळे कार्तिकचं ॲक्सिडेंट झालं असं म्हणतात. तसेच आता तू तुझ्या अंगावर धोका ओढवून घेऊ नकोस असंही समजावतात. तेवढ्यात तिथे साक्षी येते आणि दीपासोबत मी नाशिकला जाणार आहे असं म्हणते. तर नाशिकला लीलाधर पोलीस स्टेशनमध्ये असतो. दीपा तिकडे जाऊन लीलाधरसोबत बोलायचं आहे अशी पोलिसांना विनंती करते. दीपा लीलाधरला मला तुमच्या मदतीची गरज आहे असं बोलते. तेव्हा लीलाधर मी तुला मदत करू शकत नाही, तुझ्यामुळे मी इथे अडकलोय असं बोलतो. त्यावेळी दीपा तुम्ही शालिनी देवकुळेला ओळखतात का असं विचारते व शालिनीचा फोटो दाखवते. तसेच तुम्ही आणि या बाईने कार्तिकला किडनॅप केलं होतं ना असंही विचारते. तुझा तिच्याशी काय संबंध असंही विचारतो. तेव्हा दीपा ती माझी आई आहे असं म्हणते. तेव्हा लीलाधर मी तिला ओळखतो असं कबूल करतो. त्यावेळी दीपा तुम्हाला जे काही माहिती आहे ते प्लीज खरं सांगून टाका अशी विनंती करते. तर आता येत्या भागात दीपा लीलाधरला जेलमधून सोडवणार आहे.